राज ठाकरे ज्या पद्धतीने हा विषय मांडत आहेत तो अत्यंत चुकीचा आहे। त्यातून धार्मिक तेढ निर्माण होण्याचं जास्तच काम सुरू झालेलं आहे असं आपण बघू शकतो। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे। जर हे भोंगे उतरवले गेले नाहीत तर आम्ही मशिदींसमोरच दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशाराही त्यांनी दिला होता। त्यावर ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। भारतातील कुठल्याच न्यायालयाने मशिदीवरील भोंगे काढा हा निर्णय कधीच दिलेला नाही, त्यामुळे राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासंदर्भातील न्यायालयाचा एखादा निर्णय दाखवावा असं जाहीर आव्हान त्यांनी यावेळी राज ठाकरे यांना दिलं आहे। सर्व मशिदींवरचे लाऊडस्पीकर हे उतरले गेले पाहिजेत, खाली आले पाहिजेत। 3 तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास आमच्याकडनं होणार नाही। आज माझं भाषण ऐकत असतील त्या सर्व तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत जर ऐकले नाही तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील, जिकडे बांग सुरू असेल, तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे, अख्ख्या देशभर लागलं पाहिजे। राज ठाकरे ज्या पद्धतीने हा विषय मांडत आहेत तो अत्यंत चुकीचा आहे। त्यातून धार्मिक तेढ निर्माण होण्याचं जास्तच काम सुरू झालेलं आहे असं आपण बघू शकतो। की जर मशिदीवरचे भोंगे काढले नाही तर आम्ही तिथे भोंगे लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा म्हणू हे म्हणणंच चुकीचं आहे। मुळात याला कायदेशीर पद्धतीने आपण जर बघितलं तर कोणत्याही न्यायालयाने, भारतातल्या कोणत्याच न्यायालयाने मशिदीवरचे भोंगे काढा असा निर्णय कधीच दिलेला नाही। राज ठाकरे यांना माझं आव्हान आहे की त्यांनी दाखवून द्यावा एक निर्णय कोणता पण की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मशिदीवरचे भोंगे काढा असं न्यायालयाने जर म्हटलं असेल तर राज ठाकरेंनी ते दाखवून द्यावं, तसं कधीच म्हटलेलं नाही। मग न्यायालयाचा हवाला देऊन खोटं बोलण्याचा अधिकार राज ठाकरेंना नाही, आणि न्यायालयाचा हवाला देऊन खोटं ते बोलत असतील तर तो न्यायालयाचा अपमान आहे, त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाची केस दाखल झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। दुसरा मुद्दा हा आहे की ध्वनी प्रदूषण हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे जो सामाजिक स्वास्थ्याला घातक आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी नागरिकांनी मिळून सामाजिक स्वास्थ्याचा भाग म्हणून ध्वनी प्रदूषणाच्या विरोधी काम केलं पाहिजे। कोणत्याही मशिदीवर भोंगा असण्याची गरज नाही, कोणीही भोंगा लावून कोणतेही उपक्रम सण उत्सव काकड आरत्या हे करण्याची गरज नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे, कारण की आवाजाच्या ध्वनी प्रदूषणामुळे आपली आवाज ऐकण्याची क्षमता कमी कमी होऊन आपण बहिरेपणाकडे वाटचाल करतो आहे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग आपण जर विचार केला तर न्यायिक भाग याचा पाहिला तर सरकारने जे ध्वनी प्रदूषण करत असतील ते मशिदीवरचे भोंगे असो, ते मंदिरातले कोणतेही लाऊडस्पीकर असो, ते गुरुद्वारावरचे असो, कुठलेही असो, त्यांच्यावर सरकारने समानतेने कारवाई केली पाहिजे, तरच मला असं वाटतं की ध्वनी प्रदूषण कमी होईल समाजामधलं आणि लोकांसाठी शांतता आवश्यक आहे हे कधीतरी आपल्याला मान्य करायला पाहिजे।